जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तेथेची देव जाणावा अशी जी वाक्य आहे ती खरी ठरतात यशोधन संस्थेचे प्रमुख रवींद्र बोडके यांच्या बाबतीत. सातारा बस स्थानकामध्ये त्यांनी एक असं दृश्य पाहिलं की ज्याच्यामुळे तुम्ही देखील हेलावून जाल. या समाजातली माणुसकी संपून चालली आहे की काय अशी काहीशी परिस्थिती या दृश्यामधून आपल्याला जर जाणवली नाही तरच नवल. पाहूयात काय हा प्रकार. सातारा मध्यवर्ती बस स्थानकात आज सकाळी एक वृद्ध जखमी अवस्थेत पडून होता. त्याची असहाय्यता येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील सहज दृष्टीस पडत होती. मात्र शेकडो लोकांची इथून ये जा सुरू असताना कुणालाही या वृद्धाची मदत करावीशी वाटली नाही की त्याची साधी किवही आली नाही. अगदी कुणी एखाद्या संस्थेला अथवा पोलिसांना देखील कळवण्याची तसदी घेतली नाही. अखेर यशोधन संस्थेचे रवींद्र बोडके यांना हे दृश्य दिसल्यानंतर त्यांनी आपल्या सहकार्यांना घेऊन या वृद्धाला जिल्हा रुग्णालयात नेऊन औषधोपचार करून घेतले. या घटनेवरून असं लक्षात येते की माणसाची संवेदना हरवत चालली आहे की काय. माणुसकीच्या नात्याने का होईना अशा असह्य व्यक्तीला मदत करण्याची गरज कोणालाच का वाटली नाही. आपण या समाजाचं काहीतरी देणे लागतो आणि महत्वाचं म्हणजे अशा गरजूंना मदत करण्यातच खरी देवपूजा आहे हे देखील आता समाजाला पटवून देण्याची गरज आहे. नमस्कार, मी रवी बोडके. आपण आत्ता सातारा जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकात आहोत आणि साधारणतः सातारा जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक हे रोज प्रचंड गर्दीचं असं स्थानक आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा किंवा बाहेरगावच्या सतत गाड्या येत असतात आणि खूप सतत गर्दी असते. आज अशा सातारच्या या ठिकाणी आज या बसस्थानक गजबजलेल्या बसस्थानकावर आज माणुसकी किती हरलेली आहे हे आपण बघणार आहोत. आज एक बाबा रात्रीपासून एक अक्षरशः निश्चित मरणावस्थेत पडलेले आहेत आणि आज एवढे सगळे लोक आहेत खरोखर म्हणजे माणुसकी हरल्यासारखं आहे. एवढी सगळी लोकं आहेत पण एकालाही त्या बाबांना मदत करावीशी वाटली नाही आणि आपण एवढं भावनाशून्य झालो आहे का हे मला समजत नाही. मला असं वाटतं की यार काय म्हणजे आपल्या सातारमध्ये जर अशी गोष्ट होत असेल तर यार आपण काय डिजिटल इंडियाकडे ह्याच्याकडे जाऊन काही उपयोग नाही. आपण यार माझी एक काय म्हणतात एक आपल्या सगळ्यांना एक विनंती यार कुणीही असू दे कसंही असू दे तुम्हाला मदत करायला नाही जमलं ना माझ्यापर्यंत कळवा मी मदत करतो. पण यार आपल्या साताऱ्यामध्ये माझ्या छत्रपतींच्या साताऱ्यामध्ये अशा अवस्था कोणाची नव्हती. कारण काय आहे की यार तो माणूस आहे आणि प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे आणि किमान तो मिळवून देऊ आणि एक आपण आपल्या साताराचा आदर्श आपण निर्माण करू. यार आपल्यासाठी हे सिव्हिल हॉस्पिटल आहे किमान सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत तरी त्यांना दाखल करू किमान उपचार होतील मग पुढचं पुढं बघू काय करायचं. माझी एक सगळ्यांना हात धरून विनंती की यापुढे आपण असं जर कुणी दिसलं देवाराच अवस्थेत कुठेही दिसलं तर रवी बोडकेला फोन करा. रवी बोडके 24 तास या सातारकरांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. मला रात्री 12 वाजता फोन करा मी तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. आणि कोणीही माणूस असू दे लुळा असू दे पांगळा असू दे अगदी किडे पडलेला माणूस असू दे त्याला मदत करायचं काम आपलं आहे आणि रवी बोडके सदैव तत्पर आहे. मी एवढं सांगतो कुणी जरी कुठेही दिसलं तरी मला सांगा आपण त्याला मदत करू.